नमस्कार एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्स चे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत प्लॉट्सच्या व्यवहारांबद्दल सगळी माहिती द्यायला आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्या सोबत आहेत एक्सलन्स शेल्टर्सच्या रेशमा हजिते मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आपल्याला प्राध्यापक सतीश यांनी विचारलाय नोटाबंदी झाल्यानंतर बरीच लोक जुनी कॅश देऊन पटापट पत जागा इन्व्हेस्टमेंट करताना दिसत तर हे कितपत योग्य आहे म्हणजे बऱ्यापैकी चेंज आता दिसतोय आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये तर हे असं करणं प्राध्यापक सतीश यांनी जो प्रश्न विचारला बेसिकली नोटाबंदी झाल्यानंतर जुनी कॅश घेणं किंवा हो। जुन्या नोटा घेणं कायद्याने तसं पूर्णतः रॉंग आहे पहिली गोष्ट तर दुसरं म्हणजे असं कोणी करत असेल तर त्या डील मध्ये किती ट्रान्सपरन्सी आहे आणि उद्या काहीही प्रॉब्लेमॅटिक झालं तर तुमच्या नावानी ते ट्रान्झॅक्शन होईल किंवा राहील याची कुणीही गॅरंटी घेणार नाही दुसरं म्हणजे जागेचा व्यवहार करताना फायनली त्याच्यामध्ये तुमच्या नावानी कुठलंही कागदपत्र करायचं असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट समोर अपियर व्हावंच लागतं त्या केसमध्ये तुम्हाला ऑन पेपर सर्टन व्हॅल्यू लिहावीच लागते त्या एन्टायर ट्रान्झॅक्शनची त्यामुळं हे झाल्यानंतर जर जुनी करन्सी एक्सेप्ट होत असेल तर ते खूप एकदम छोटे व्यवहार एकतर करत असणार आहेत ओके किंवा जरी करत असले छोटे किंवा मोठे एकतीस डिसेंबरच्या तारखेनंतर अशा सगळ्याच व्यवहार समोर येणार आहेत की कुणी कोणी काय काय केलं के दुसरी गोष्ट सेलडीड होताना किंवा कुठल्याही जागेचं डॉक्युमेंट होताना ऑफिशियली पॅन कार्ड ट्रॅक होतं हो ज्याच्याही नावाने हे ट्रान्झॅक्शन तुम्ही okay. जरी थर्ड पार्टी तिसऱ्या माणसाच्या नावाने जरी सेलडीड केलं तरी त्याचंही पॅन कार्ड ट्रॅक होणार त्यामुळे कायद्यातून अशी पळवाट कुठलीच नाहीये कारण ही रॉंग गोष्ट आहे कारण एकदा फिक्स रूल झाला की हे चालणार नाही म्हटल्यानंतर जर चालवलं जातं तर ते रॉंग आहे त्यामुळे अशा व्यवहारांना भूली पडू नये की बाबा उद्या जाऊन म्हणजे काही नाही तर नोटांचे मला जागा तरी घेता येईल हे असं शक्य नाही आता जरी कोणी सांगत असेल तरी त्याच्या मध्ये जाऊन अॅक्च्युली ते काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आणि ऑफिशियली ते ऑफिशियली म्हणजे तुम्ही जी जागा घेताय एक जण जर पूर्ण आजच्या घडीला नवीन नोटा देऊन घेत असेल आणि दुसरं जुन्या नोटा घेऊन घेत असेल तर त्याच्यामध्ये तेवढा डिफरन्स असणार आहे त्यामुळे गव्हर्नमेंट हा गव्हर्नमेंट सपोर्ट करणार उद्या एक लिगल डॉक्युमेंट आहे नाही म्हटलं तरी व्यवहार नसणार आहे हा आणि <laughs> ऑफिशियली तेवढी राईट अमाऊंट तुमच्या हातात असेल तर जाऊन तुम्ही बँकेत डिपॉझिट करावी आणि नंतर तुम्ही आज तुम्ही एक, एक तुम्ही अर्ध्या एकराची घ्या एवढाच फरक होईल पण तुमच्या हक्काची जागा असेल नक्कीच म्हणजे बियॉन्ड सेफर साइड थोडक्यात बरोबर याच संदर्भातले बरेचसे प्रश्न आपल्याकडे आहेत की नारायण जोशींनी प्रश्न विचारला होता की तुमचं काय मत आहे डिमॉनिटायझेशन जे झालंय नोटाबंदी झालेली आहे आणि याचा किंवा व्यवहार आहेत याच्यावरती कितपत परिणाम होतोय पहिलं तर हा निर्णय जो घेतला नोटाबंदी करण्याचा हा अगदी स्वागतार्ह निर्णय आहे कारण रिअल इस्टेट हे असं फील्ड आहे की एंटायर भारताच्या जीडीपी मध्ये सेकंड रँकिंग मध्ये ही इंडस्ट्री कंट्रीब्युट करते पण ह्याला इंडस्ट्री म्हणून स्टेटस नाहीये कारण जे म्हणतात ना पॅरल इकॉनॉमी सगळी हायएस्ट रिअल मध्ये चालत होते त्यामुळे आता ही गोष्ट इथं कुठेतरी थांबली जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यानंतर अशा प्रॅक्टिसेस खूप कमी समोर येतील या इंडस्ट्रीतल्या माल प्रॅक्टिसेस समोर येतील आणि त्या थांबतील सुद्धा थोडक्यात आणि दुसरं म्हणजे जे लोक ट्रान्स व्यवहार करतायत त्यांना घाबरायचं कारण नाहीये आणि दुसरं म्हणजे त्यांचा बिझनेस जास्त वाढेल आणि अशी लोक बँक पण प्रमोट करतील अशा लोकांना म्हणजे जे जिथे शंभर बायर असतील तिथं आज जर मार्केटमध्ये शंभर लोक असतील तर प्रत्येक माणसाला एक एक बायर असं ऍक्च्युअली मिळतोय पण जर या केसमध्ये या एंटायर प्रोसेसमध्ये पन्नास एक लोक बाहेर पडली या कॉम्पिटिशन मधून जे कॅश एक्सेप्ट करणारे होते त्यामुळे जेवढे काही लोक राहिलेत त्यांना ऑटोमॅटिकली चांगला बायर मिळणार आणि मेनली बायर पॉईंट ऑफ व्ह्यू नी खूप महत्वाची गोष्ट होणार आहे की त्यांना इकडं तिकडं शोधत बसावं लागणार लाग नाहीये बऱ्याचदा असं होतं हो की माणूस घेण्याच्या उद्देशाने विचार करतो पण मार्केटमध्ये मा गेल्यानंतर त्याला एवढे शंभर ऑप्शन्स मिळतात की त्याला असं वाटतं की हे घेऊ की नाही घेऊ मी घेतोय तो, तो डिसिजन बरोबर आहे की चुकीचा आहे आणि डिस्काउंटच्या ओव्हरऑल याच्यामध्ये लोकांना थोडंसं भुलल्यासारखं होतं त्यामुळे मला असं वाटतं की ह्या मुळे ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला परिणाम होईल चांगले डेव्हलपर बिल्डर समोर येतील आणि बायरना पण जेन्युन प्लॉट च्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसंदर्भात संपर्क करा एट थ्री झिरो सिक्स फाईव्ह एट सेव्हन वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन एक्सेल शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट चे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात आज इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार प्लॉट च्या खरेदी विक्री संदर्भातील व्यवहारांसाठी संपर्क करा आठशे तीस अठ्ठ्याऐंशी एकशे पासष्ट सत्याऐंशी एट थ्री झिरो एट एट 1 6 5 0 8 7